नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील 5 गुणांचे महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। यापूर्वीचा 5 गुणांच्या महत्त्वाच्या प्रश्नाचा व्हिडिओ तुम्ही अभ्यासला असेलच, आणि जर अभ्यासला नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तो तुम्ही जरूर अभ्यासा। प्रश्न पहिला, मानवी स्त्री प्रजनन संस्था आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करा। विद्यार्थी मित्रांनो, हाच प्रश्न तुम्हाला आकृती दिली जाईल, आकृतीला नावे द्या आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा, किंवा दिलेली आकृती कशाची आहे ते सांगून विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा असाही येऊ शकतो। तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही पूर्ण अभ्यासलं तर तुम्हाला यावर कशाही प्रकारे प्रश्न विचारला तरी त्याची उत्तरे नक्की देता येतील। पहा, इथं अंडनलिका दाखवलेली आहे, तर त्या दोन्ही बाजूला असतात। अंडाशय आहे, गर्भाशय आणि योनी एकेक असते। तर याचं आपण स्पष्टीकरण पाहूया। स्त्री प्रजनन संस्थेमध्ये अंडाशयाची एक जोडी, अंडनलिकेची एक जोडी, एक गर्भाशय आणि एक योनी यांचा समावेश होतो। पहा, तुम्ही आकृती व्यवस्थित पाहिली तर पहिला पॉइंट तुम्हाला सहजपणे लिहिता येतो। मानवी स्त्री प्रजनन संस्थेमध्ये अंडाशयाची एक जोडी, अंडनलिकेची एक जोडी, दोन्ही बाजूला दोन दिसत आहेत म्हणजे एक जोडी, एक गर्भाशय आणि एक योनी यांचा समावेश होतो। दुसरा पॉइंट आहे, स्त्री प्रजनन संस्थेमध्ये हे सर्व अवयव उदर पोकळीतच असतात, म्हणजे वरती दिलेले जे अवयव आहेत ते सगळे अवयव उदर पोकळीतच असतात। स्त्री प्रजनन संस्थेमध्ये बर्थोलिन्स ग्रंथीची एक जोडी असते। पहा, तुम्ही यामधील फक्त पॉइंट लक्षात ठेवले तरी तुम्हाला हे सर्व लिहिता येणार आहे। पहिल्या पॉइंटमध्ये अंडाशयाची जोडी, अंडनलिकेची जोडी, गर्भाशय आणि योनी। दुसऱ्या पॉइंटमध्ये हे वर दिलेले सगळे अवयव उदर पोकळीत असतात। तिसरा पॉइंट आहे, बर्थोलिन्स ग्रंथीची एक जोडी असते। पुढील पॉइंट, प्रत्येक महिन्याला एक अंडपेशी आळीपाळीने एका एका अंडाशयातून सोडली जाते, म्हणजे अंडाशयाची जोडी आहे तर एका अंडाशयातून यावेळी पाठवली तर पुढच्या अंडाशयात दुसऱ्या अंडाशयातून पुढच्या वेळी असं आळीपाळीने एका एका अंडाशयातून सोडली जाते। अंडनलिकेच्या टोकाचा भाग नरसाळ्यासारखा असतो। अंडनलिकेच्या आतील भागावर किंवा आतील पृष्ठभागावर रोमक असतात आणि हे रोमक अंडपेशीला गर्भाशयाकडे ढकलतात। अशा रीतीने हे स्पष्टीकरण व्यवस्थित करा। याच्यावरती तुम्हाला फिरवून कसाही प्रश्न विचारला तरी त्यांची उत्तरे देता येतील। पुढील प्रश्न आहे, वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करा। हा प्रश्नसुद्धा तुम्हाला उलट विचारू शकतात, आकृती देतील, आकृतीला नावे द्या किंवा आकृती कशाची आहे। तर हे फुलाचे अंतरंग आहे, या आकृतीचं नाव आहे फुलाचे अंतरंग, म्हणजे फुलाच्या आतील भागांचा आपण अभ्यास करणार आहोत। आणि जर त्यांनी नावे द्यायला सांगितली तर ज्या ठिकाणी रिकामी जागा दिलेली असते त्या ठिकाणी तुम्हाला नावे द्यावी लागतील। तर आकृतीची नावे पहा, हा जो हिरवा देठ दिसतो आहे त्याला पुष्पवृंत म्हटलेला आहे। इथं निदलपुंज आहे, हा जो भाग आहे त्याला उरुंत म्हटलेला आहे। हा टोकाकडचा जाड भाग आहे त्याला पराकोष म्हटलेला आहे, आणि पराकोष आणि उरुंत मिळून एकत्रितरित्या त्याला काय म्हणतात, पुमंग। तर हा पुल्लिंगी भाग आहे। अंडाशय, कुक्षी वृंत आणि टोकाकरचा जो चिकट भाग असतो त्याला कुक्षी म्हणतात। कुक्षी, कुक्षी वृंत आणि अंडाशय या तिघांचा समावेश कशामध्ये होतो, जायंगामध्ये होतो, आणि हा स्त्रीलिंगी भाग आहे। आणि ह्या ज्या पाकळ्या आहेत फुलाच्या त्यालाच दलपुंज असं म्हटलेलं आहे। तर ही नावं व्यवस्थित लक्षात ठेवा। आता याचं स्पष्टीकरण आपण पाहूया। तर पहिला पॉइंट आहे, वनस्पतींमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे। तर या प्रश्नामध्ये सुद्धा एकेका मार्काचे प्रश्न तयार करून विचारले जातात। उदाहरणार्थ, वनस्पतीमधील लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक कोणते, तर त्याचं उत्तर येईल फूल। या फुलामध्ये एकूण 4 मंडले असतात। आता ही 4 मंडले कोणती आहेत, तर निदलपुंज, दलपुंज, पुमंग आणि जायांग, जे आपण आत्ता आकृतीमध्ये पाहिलेली आहेत। यापैकी पुमंग आणि जायांग ही आवश्यक मंडले आहेत।
तर निदलपुंज आणि दलपुंज ही अतिरिक्त मंडले आहेत. निदलपुंजातील घटक दलांना निदल म्हणतात आणि ते हिरव्या रंगाचे असते, तर दलपुंजातील घटक दलांना पाकळ्या म्हणतात आणि त्या विविध रंगी असतात. पुमंग हे पुल्लिंगी दल आहे, त्याच्या घटक दलांना पुकेसर म्हणतात. तर जायांग हे स्त्रीलिंगी दल आहे, त्याच्या घटक दलांना स्त्रीकेसर म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे व्यवस्थित अभ्यासा, अत्यंत सोपा प्रश्न आहे आणि 5 गुणांसाठी विचारला जातो, त्यामुळे अगदी सहजपणे तुम्हाला 5 गुण मिळून जातात आणि तिसऱ्या प्रकरणामध्ये निश्चितपणे 5 गुणांचा एक प्रश्न विचारलाच जातो. त्यामुळे पूर्ण दोन्ही व्हिडिओ अभ्यासा. पहिल्या व्हिडिओची लिंक पण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि व्यवस्थित सराव करा. थँक्यू.